नमस्कार मित्रांनो, एक्झाम स्टडीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपण आज शिकणार आहोत रिएन्फोर्स्ड सिमेंट काँक्रीट म्हणजेच RCC. तर वळूया आपल्या कंटेंट्सकडे. सर्वात आधी व्हॉट इज RCC म्हणजे RCC रिएन्फोर्स्ड सिमेंट काँक्रीट याचा अर्थ काय. त्यानंतर आपण बघणार आहोत डिझाईन मेथडॉलॉजीज म्हणजेच कुठल्या कुठल्या प्रकारे आपण रिएन्फोर्स्ड काँक्रीट हे डिझाईन करू शकतोस, म्हणजे कुठलाही मेंबर कास्ट करताना किंवा डिझाईन करताना आपण कुठली मेथड फॉलो करू शकतो ते आपण यामध्ये शिकणार आहोत. तर त्यामधली पहिली मेथड आहे वर्किंग स्ट्रेस मेथड, ज्याला आपण WSM म्हणतो, आणि दुसरी मेथड आहे लिमिट स्टेट मेथड, ज्याला आपण म्हणतो LSM. सो या दोन मेथडॉलॉजीजमध्ये आपण शिकणार आहोत की कुठले कुठले यांचे ॲडव्हान्टेजेस आहे, यांना डिराईव्ह करण्यासाठी कुठले कुठले अझम्पशन्स वापरले गेले होते, आणि कुठली मेथड बेटर आहे. त्यानंतर आपण वळणार आहोत डिझाईन ऑफ मेंबर्सकडे. डिझाईन ऑफ मेंबर्स म्हणजे काय, जे आपल्या नॉर्मल बिल्डिंगमध्ये किंवा कुठल्याही स्ट्रक्चरमध्ये आपल्याला बघायला मिळतात. फॉर एक्झाम्पल बीम्स, कॉलम्स, फुटिंग्स, स्लॅब, तर हे सगळे मेंबर्स आहेत किंवा आपण यांना म्हणूया स्ट्रक्चरल एंटिटीज. तर हे इंडिव्हिज्युअल स्ट्रक्चर किंवा इंडिव्हिज्युअल एंटिटी आपण कशाप्रकारे डिझाईन करू शकतो त्याला आपण म्हणणार डिझाईन ऑफ मेंबर्स. तर त्यामध्ये तुमचे कुठले कुठले मेंबर्स येणार, तर फर्स्ट वन इज बीम, सेकंड वन इज स्लॅब, थर्ड वन इज कॉलम, अँड फोर्थ वन इज फुटिंग. तर हे चार प्रकारचे प्रायमरी गव्हर्निंग मेंबर्स असतात. तर आपण या चौघांना कशाप्रकारे स्टडी करायचं, त्यांना कशाप्रकारे डिझाईन करायचं हे आपण बघणार आहोत. आता या ईच मेंबरला आपण बघूया की काय काय सब टॉपिक्स आहेत, म्हणजे यांना कशाप्रकारे डिझाईन करायला आपल्याला मदत होईल. सर्वात आधी बघणार आहोत बीम. तर बीम हा एक फ्लेक्झरल मेंबर आहे. फ्लेक्झरल मेंबर म्हणजे तो प्रायमरीली बेंडिंग ॲक्शन रेझिस्ट करतो. त्यामुळे आपण जेव्हा बीम डिझाईन करणार आहोत तर आपण तीन गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे. त्या म्हणजे की कुठल्या कुठल्या ॲक्शन्ससाठी बीम डिझाईन करायला हवा, सेकंड थिंग त्या ॲक्शन्सला बीम हा रेझिस्ट करू शकेल किंवा नाही, आणि इफ करू शकेल तर त्याच्यामध्ये मॅक्सिमम लिमिटिंग डिफ्लेक्शन्स किती आहेत. म्हणजेच काय की आपण एका पर्टिक्युलर बीमला फ्लेक्झर, शियर आणि टॉर्शन या तीन ॲक्शन करता डिझाईन करणार, आणि एकदा डिझाईन झाल्यानंतर तोच बीम आपला डिफ्लेक्शनमध्ये सेफ आहे किंवा नाही हे आपण चेक करणार. दॅट इज जनरल मेथडॉलॉजी ऑफ डिझाईन. मग ते WSM असो किंवा LSM असो, डझंट मॅटर, पण आपण ही मेथडॉलॉजी फॉलो करतो. त्यानंतर आपला सेकंड टॉपिक येतो तो म्हणजे स्लॅब्स. तर स्लॅब्स हा प्रायमरीली दोन पार्ट्समध्ये डिवाईड केलेला आहे, दॅट इज वन वे स्लॅब आणि टू वे स्लॅब. आता कुठल्या स्लॅबला वन वे म्हणणार, कुठल्याला टू वे म्हणणार, त्याचे कॅटेगरायझेशन्स कसे केलेले आहेत, आणि इवन वन वे स्लॅबमध्ये कशाप्रकारे डिझाईन होतं, टू वे स्लॅबमध्ये कशाप्रकारे डिझाईन होणार आहे हे आपण बघणारच आहोत. पण त्याआधी प्रायमरीली तुम्ही हे लक्षात ठेवायला पाहिजे की स्लॅब म्हटलं म्हणजे आयदर वन वे स्लॅब असणार किंवा टू वे स्लॅब असणार. त्यानंतर आपला नेक्स्ट टॉपिक असणार आहे तो म्हणजे कॉलम्स. तर कॉलम्ससुद्धा तीन कॅटेगरीजमध्ये डिफाईन केलेलं आहे, किंवा म्हणू शकतो आपण त्याला तीन कॅटेगरीजमध्ये कॅटेगराईज केलेलं आहे. तो म्हणजे प्युअरली ॲक्शियल लोड, ॲक्शियल लोड प्लस युनिॲक्शियल बेंडिंग, आणि ॲक्शियल लोड प्लस बायॲक्शियल बेंडिंग. म्हणजे काय की तुमचा एक कॉलम आहे, या कॉलमवर तुम्ही जर प्युअरली ॲक्शियल लोड लावला दॅट विल बी कॅटेगराइज्ड इन ॲक्शियल लोडेड कॉलम्स. पण या ॲक्शियल फोर्ससोबत जर तुम्ही याला जर तुम्ही याचा क्रॉस सेक्शन बघितला आणि तो आपण असा ड्रॉ केला, दिस इज तुमचा हा कॉलमचा क्रॉस सेक्शन आहे, आणि यावर जर तुम्ही ॲक्सिस ड्रॉ केले आणि अलॉंग विथ दिस ॲक्शियल फोर्स, म्हणजे हा तुमचा ॲक्शियल फोर्स, या ॲक्शियल फोर्सच्या व्यतिरिक्त जर तुम्ही दोन प्रकारच्या मुवमेंट लावल्या त्याला आपण म्हणणार आहोत ॲक्शियल फोर्स प्लस बायॲक्शियल बेंडिंग. म्हणजेच काय की आपला कॉलम हा तीन प्रकारे डिफॉर्म करू शकतो किंवा तीन प्रकारच्या ॲक्शन्समध्ये डिफॉर्म करू शकतो, त्या म्हणजे प्युअरली ॲक्शियल लोडिंग, ॲक्शियल प्लस युनिॲक्शियल बेंडिंग, आणि ॲक्शियल प्लस बायॲक्शियल बेंडिंग. त्यामुळे मी त्यांना डिवाईड करण्यासाठी फक्त दोन कॅटेगरीजमध्ये सॉर्ट आउट केलेलं आहे, ते म्हणजे ॲक्शियली लोडेड कॉलम्स आणि ॲक्शियल प्लस बेंडिंगवाले कॉलम. त्यानंतर आपण बघणार आहोत ते म्हणजे फुटिंग. फुटिंग हा तुमचा लास्ट कंपोनंट असणार आहे इन डिझाईन ऑफ मेंबर्स. फुटिंग म्हणजे काय की तुम्ही कॉलमवर जे काही लोड आलेलं आहे ते तुम्ही सेफली ग्राउंडवर डिस्ट्रीब्यूट करणार, त्याला म्हणणार आपण फुटिंग्स. तर यामध्ये सुद्धा तुमचं असणार आहे डिझाईन ऑफ फुटिंग, आणि त्याच्या व्यतिरिक्त असणार आहे तुमचे बेसिक टर्मिनॉलॉजीज आणि
मिनिमम क्रायटेरियाज कोणते सॅटिस्फाय करायला हवेत किंवा कुठले मॅक्सिमम क्रायटेरिया सॅटिस्फाय करायला हवेत ते आपण बघणार आहोत. या व्यतिरिक्त तुमच्याकडे काही मिसलेनियस टॉपिक्स आहेत. मिसलेनियस याकरता म्हणतोय मी कारण इंडिव्हिज्युअली जर बघायला गेलं तर वी हॅव लॉट टू स्टडी इन दीज टॉपिक्स. पण एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू किंवा ओव्हरव्ह्यूसाठी या तीन टॉपिकला मी क्लब केलेलं आहे ॲज अ मिसलेनियस. त्यामध्ये तुमचे असणार आहेत स्टेअरकेस, वॉटर टँक आणि रिटेनिंग वॉल्स. तर ज्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचं डिझाईन नाही शिकणार आहोत, आपण शिकणार आहोत ते म्हणजे की स्टेअरकेससाठी कुठली टर्मिनॉलॉजीज इम्पॉर्टंट आहे जे तुम्हाला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट असणार आहेत. अपार्ट फ्रॉम दॅट त्यांचे डिझाईन क्रायटेरियाज आणि डिझाईन मेथडॉलॉजीज. तर तिन्हीमध्ये आपण सेम सिक्वेन्स फॉलो करणार आहोत की कुठल्या प्रकारे आपण यांना डिझाईन करू शकतो, कुठल्या प्रकारे आपण त्यांना स्टडी करू शकतो, त्याच्या टर्मिनॉलॉजीज, मिनिमम क्रायटेरियाज अँड मॅक्सिमम क्रायटेरियाज. तर चला मित्रांनो, आता आपण वळूया आपल्या ॲक्च्युअल टॉपिक्सकडे की व्हॉट इज RCC. सो RCC म्हणजे रिएन्फोर्स्ड सिमेंट कॉन्क्रीट, म्हणजे कॉन्क्रीट विच इज मेड विथ द हेल्प ऑफ सिमेंट आणि आपण त्यामध्ये काहीतरी रिएन्फोर्समेंट टाकलेले आहे. तर रिएन्फोर्समेंट म्हणजे काय? सो रिएन्फोर्समेंट तुमची एक ॲडिटिव्ह मटेरियल आहे इन कॉन्क्रीट जे तुम्हाला स्ट्रेंथ एन्हान्समेंटसाठी हेल्प करतं. यूज्ड फॉर स्ट्रेंथ एन्हान्समेंट. स्ट्रेंथ एन्हान्समेंट. पण नेमकी कुठलं मटेरियल आपण वापरायला हवं? तर यामध्ये आपल्याकडे भरपूर ऑप्शन्स अवेलेबल आहेत. ते म्हणजे टिम्बर, ॲल्युमिनियम, स्टील, गोल्ड, सिल्वर, मिनिमोर. मग नेमके आपण कुठलं वापरायला पाहिजे आणि का बरं तेच वापरायला पाहिजे? सो प्रेफरेबली ॲज फार ॲज प्रॅक्टिकल पॉईंट ऑफ व्ह्यू आणि रिसर्च स्टडीजनुसार हे माहीत पडलं आहे की स्टील इज द मोस्ट आयडियल मटेरियल. पण इन ॲडिशन टू दॅट रिसेंटली टिम्बर किंवा आपण त्याला म्हणूया बांबू याच्यावर मग स्टडी चालू आहे की ॲज अन अल्टरनेटिव्ह टू स्टील आपण हे वापरू शकतो का. बट ॲज ऑफ नाऊ एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू किंवा सिलॅबस इज कन्सर्न आपण स्टीलच शिकणार आहोत. त्यामुळे रिएन्फोर्स्ड सिमेंट कॉन्क्रीटमध्ये आपण कॉन्क्रीटच्या ब्लॉकमध्ये किंवा कॉन्क्रीटच्या बीममध्ये आपण जी रिएन्फोर्समेंट टाकणार आहोत ती असणार आहे तुमची स्टीलची रिएन्फोर्समेंट. मग स्टीलच का यांनी स्टीलला अडॉप्ट केलेलं आहे? त्याचं प्रायमरी रिझन आहे ते म्हणजे कोइफिशियंट ऑफ थर्मल एक्सपान्शन. म्हणजे काय? तर लेट्स सी कोइफिशियंट ऑफ थर्मल एक्सपान्शन म्हणजे काय. कुठलाही मटेरियल, लेट इट बी कॉन्क्रीट, स्टील, ग्लास, एनिथिंग, वॉट एवर, विच एवर मटेरियल यू टेक, त्या मटेरियलला जेव्हा आपण टेम्परेचर अल्टर करतो, म्हणजे कॉमन टेंडन्सी आपली अशी म्हणते की जेव्हा तुम्ही कोणत्याही मटेरियलला हीट करणार तेव्हा ते मटेरियल एक्सपांड होणार, वेरॅज जेव्हा तुम्ही त्याचे टेम्परेचर कूल डाऊन करणार ते मटेरियल कॉन्ट्रॅक्ट होणार. तर फॉर एक्झाम्पल किंवा फॉर स्टडी पर्पज मी आता असं कन्सिडर करतो की आपण एक मटेरियल चूज केलं आणि त्या मटेरियलला आपण हीटअप केलं. म्हणजे काय? सपोज तुम्ही एक कॉन्क्रीटचा बीम घेतला आणि याला तुम्ही टेम्परेचर राईज दिलं, काय होणार? ड्यू टू चेंज इन टेम्परेचर किंवा इन्क्रीज इन टेम्परेचर मटेरियल विल ट्राय टू एक्सपांड. तर मग आता हा एक्सपांड होऊन अशा प्रकारे याची लेंथ वाढणार. म्हणजे इनिशियली हा एल लेंथचा होता, याच्यामध्ये डेल्टा एल अमाऊंटची इन्क्रीमेंट झाली सो दॅट होल लेंथ बिकेम एल प्लस डेल्टा एल. हे झालं एक मटेरियल किंवा आपण याला म्हणूया मटेरियल वन. त्यानंतर आपण एक सेकंड मटेरियल घेणार, त्याला आपण म्हणूया मटेरियल टू. अगेन याच्या प्रॉपर्टीज आपल्याला माहीत नाही आहे आणि एक जनरल मटेरियल आपण चूज केलेलं आहे. तर जेव्हा आपण या मटेरियलला टेम्परेचर राईज देणार तेव्हा हे मटेरियलसुद्धा तुमचं एक्सपांड होणार. आणि असं समजा की या मटेरियलला इनिशियल लेंथ होती ती म्हणजे बी आणि ड्यू टू इन्क्रीज इन टेम्परेचर ते तुमचं झालेलं आहे बी प्लस डेल्टा बी. म्हणजेच काय की मटेरियल वन ज्याची इनिशियल लेंथ होती एल, ज्याला आपण काही अमाऊंट ऑफ टेम्परेचर राईज केलेलं आहे आणि त्यामुळे त्याची फायनल लेंथ झालेली आहे एल प्लस डेल्टा एल, वेरॅज अदर मटेरियल ज्यामध्ये आपण इक्वल अमाऊंटचं टेम्परेचर राईज केलेलं आहे आणि त्यामुळे
त्याची नवीन लेंथ झालेली आहे बी प्लस डेल्टा बी. तर आता आपण काय करणार आहोत ते म्हणजे या दोन्ही मटेरियलला आपण क्लब करणार आहोत, म्हणजे त्यांना ॲज अ होमोजेनियस ट्रीट करणार आहोत. म्हणजे ॲक्च्युली करणार काय की आपण दोन्ही इंडिव्हिज्युअल मटेरियलला कंबाईन करूया. म्हणजे हे तुमचं मटेरियल वन आणि याच मटेरियलच्या आतमध्ये मी तुम्हाला टाकतो आहे मटेरियल टू. म्हणजे त्याला आपण रिएन्फोर्स केलं आहे. मटेरियल वन इज रिएन्फोर्स्ड विथ मटेरियल टू. आणि अगेन आपण सेम मेथडॉलॉजी फॉलो करणार. आपण याचं टेम्परेचर राईज करणार. आता टेम्परेचर राईज केल्यामुळे काय, जसं आपण आधी बघितलं नॅचरल टेंडन्सी आहे मटेरियल एक्सपांड होणार, त्यामुळे तुमचं पहिलं मटेरियल असं एक्सपांड व्हायचा प्रयत्न करेल. तो किती एक्सपांड होईल, अगेन डेल्टा एल. त्याची लेंथ एल होती, तो आता डेल्टा एल प्लस डेल्टा एल होण्याचा प्रयत्न करेल. पण तुमचा जो सेकंड मटेरियल आहे, सेकंड मटेरियलसुद्धा हिटअप होईल आणि सेकंड मटेरियलसुद्धा एक्सपांड व्हायचा प्रयत्न करेल. तर सेकंड मटेरियलसुद्धा तुमचं एक्सपांड होणार आहे, पण नॉट नेसेसरली की दोघं सारखे एक्सपांड होतील किंवा वेगळे एक्सपांड होतील. आता काय होईल, जर दोघं सारखे एक्सपांड झाले तर दोन्ही फायबरच्या लेयर्स, बॉटम लेयर याची आणि याची बॉटम लेयर, बोथ विल स्लाइड टुगेदर. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं रेझिस्टन्स डेव्हलप होणार नाही आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारचा इंटरनल स्ट्रेससुद्धा डेव्हलप होणार नाही. वेअर ॲज समजा तुमचं हे डेल्टा बी आणि डेल्टा एल, डेल्टा बी आणि डेल्टा एल हे अनइक्वल असलं, म्हणजे काय की तुमचं बाहेरचं मटेरियल हे 10 mm ने एक्सपांड झालं आणि आतलं एलिमेंट हे तुमचं फक्त 5 mm ने एक्सपांड झालं, म्हणजे काय बाहेरचं एलिमेंट जास्त मूव्ह करणार कम्पेअर टू आतलं एलिमेंट. सो त्यामुळे त्यांच्यामध्ये इंटरनल रेझिस्टन्स डेव्हलप होणार आणि इंटरनल रेझिस्टन्स डेव्हलप झालं दॅट मीन्स स्ट्रेस डेव्हलप होणार आणि स्ट्रेस डेव्हलप झाल्यामुळे तुमची इंटरनल कॅपॅसिटी ही रिड्यूस होणार. सो तसं ॲक्च्युली आयडियली स्पीकिंग तसं होण्यात काही पॉईंट नाही आहे. त्यामुळे जेव्हा यांनी स्टीलसोबत ही टेस्टिंग केली, म्हणजे कॉन्क्रीट इज रिएन्फोर्स्ड विथ स्टील, तेव्हा त्यांना ही गोष्ट कळाली की जे दोघांचं डिफॉर्मेशन आहे ते ऑलमोस्ट सिमिलर आहे. त्यामुळे होतं काय की तुमचे जे इंटरनल स्ट्रेसेस आहे ते डेव्हलपच नाही होणार आणि जर स्ट्रेस डेव्हलप नाही झाले तुमची कॅपॅसिटी तुम्हाला जास्त मिळणार. त्यामुळे ही स्टडी केल्यानंतर त्यांना स्टील हे मोस्ट आयडियल एलिमेंट सुचलेलं. आणि मग त्यामुळे आपण जो टॉपिक शिकतो आहे कोफिशियंट ऑफ थर्मल एक्सपान्शन, म्हणजे काय की जो रेट आहे ज्या रेटने तो एक्सपांड होतो किंवा कॉन्ट्रॅक्ट होतो दॅट इज कॉल्ड ॲज कोफिशियंट ऑफ थर्मल एक्सपान्शन. सो त्याला आपण डिनोट करतो अल्फाने. सो अल्फा फॉर स्टील इज 1.2 × 10⁻⁶ पर डिग्री सेल्शियस. आणि यावरून मी हे इंडिकेट करायचा प्रयत्न करतो आहे की जर आपले दोघांचे अल्फा हे सेम असतील तर ते सेम अमाऊंटने एक्सपांड किंवा कॉन्ट्रॅक्ट करतील आणि इफ दे डू इट सिमिलरली देन तुमचे स्ट्रेस डेव्हलपमेंट ही झिरो असणार आहे. त्यामुळे तुमची कॅपॅसिटी वाढणार आहे आणि तुमचं जे स्ट्रक्चर असणार आहे इट विल बी कॅपेबल ऑफ टेकिंग एक्सटर्नल लोड व्हेरी इफेक्टिवली. त्यामुळे जो कॉन्सेप्ट होता युझिंग अ स्टील ॲज अ रिएन्फोर्समेंट इन कॉन्क्रीट, त्याच्यामागचं कारण होतं प्रायमरीली ते म्हणजे अल्फा ऑफ स्टील इज ॲप्रॉक्सिमेटली इक्वल्स टू अल्फा ऑफ कॉन्क्रीट. आणि हे रिझन असल्यामुळे तुमची स्ट्रेन कम्पॅटिबिलिटी सॅटिस्फाय होते. कम्पॅटिबिलिटी म्हणजे काय की तुमचं येणार डेल्टा एल अपॉन एल इज इक्वल्स टू डेल्टा बी अपॉन बी, जे आपण इथं शिकलो. म्हणजे काय, स्ट्रेन इन कॉन्क्रीट इज इक्वल टू स्ट्रेन इन स्टील. ॲज ऑफ नाव हे मी यावरून कन्क्लूड करतो आहे अज्युमिंग दॅट की मटेरियल वन वॉज कॉन्क्रीट आणि मटेरियल टू वॉज स्टील. आणि हे कधी पॉसिबल आहे, जेव्हा आपले डिफॉर्मेशन जे सेम असणार. म्हणजेच काय, जर आपण एका कॉन्क्रीट बीममध्ये एक रिएन्फोर्समेंट टाकलेली आहे आणि आयडियली स्पीकिंग दोघांच्या लेंथ या सेम आहेत, म्हणजे एल इक्वल टू बी झालेलं आहे, आणि जर स्ट्रेन कम्पॅटिबिलिटी सॅटिस्फाय करायची असेल तर तुमचं मस्ट आहे की डेल्टा एल शुड बी इक्वल्स टू डेल्टा बी, विच इज द अझम्पशन हियर फॉर युझिंग स्टील ॲज अ रिएन्फोर्समेंट. तर मग आता आपण शिकूया वर्किंग स्ट्रेस मेथड, म्हणजेच WSM. या मेथडला आणखी दोन नावे आहेत. फर्स्ट नाव, पहिले मी याला लिहितो
वर्किंग स्ट्रेस मेथड. याचे दोन नाव आहेत. फर्स्ट वन इज इलास्टिक डिझाईन मेथड आणि सेकंड आहे मॉड्युलर रेशियो मेथड. कुठलीही मेथड शिकताना आपल्याला तीन पॉईंट्स हे कन्सिडर करायला पाहिजे. ते म्हणजे हायलाइट्स, कुठली मेथड कशाप्रकारे कधी यूजफुल असणार आहे किंवा त्याचे ॲडव्हान्टेजेस काय, डिसॲडव्हान्टेजेस काय. सेकंड थिंग, ती मेथड डेव्हलप करताना कुठल्या कुठल्या प्रकारचे अझम्पशन्स वापरले गेलेले आहेत. आणि थर्ड थिंग, जर आपण ती मेथड यूज केली तर त्यामध्ये आपल्याला कुठले कुठले डिसॲडव्हान्टेजेस आहेत. सो या तीन गोष्टी म्हणजे गो विथ द फ्लो, की तुमचे हायलाइट्स काय आहेत, व्हॉट इज द बेनिफिट्स, व्हॉट इज ॲक्च्युली द मेथड मीन्स. त्यानंतर आपण वळणार आहोत तुमचे अझम्पशन्स, की ती मेथड कशाप्रकारे डिझाईन केलेली आहे, कशाप्रकारे डेव्हलप केलेली आहे. आणि अझम्पशन झाल्यानंतर तुमचं येणार आहे ते म्हणजे लिमिटेशन्स, की त्या मेथडचे कोणते कोणते डिसॲडव्हान्टेजेस आहेत. तर जेव्हा आपण WSMबद्दल बोलतो आहे तर WSMचे ते तीन पॉईंट असणार आहेत. ते म्हणजे हायलाइट ऑफ द मेथड, सेकंड अझम्पशन्स, आणि थर्ड लिमिटेशन्स, किंवा त्याला आपण म्हणू शकतो ड्रॉबॅक्स ऑफ द मेथड, किंवा डिसॲडव्हान्टेजेस. ओके, तर चला मग वळूया आपण हायलाइट्स ऑफ द मेथडकडे. फर्स्ट पॉईंट आणि मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट हा आहे की ही मेथड मोस्ट ट्रेडिशनल मेथड आहे. आणि सेकंडली, ही मेथड ग्लोबली किंवा इंटरनॅशनली प्रत्येक कंट्रीने अडॉप्ट केलेली मेथड आहे. सो त्यामुळे फर्स्ट पॉईंट, मोस्ट ट्रेडिशनल मेथड, आणि ॲक्सेप्टेड बाय ऑल नेशन्स. सेकंड पॉईंट, दिस इज स्ट्रेस डिपेंडंट मेथड. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन ॲज फार ॲज ऑब्जेक्टिव्ह इज कन्सिडर्ड. दिस इज स्ट्रेस गव्हर्निंग किंवा स्ट्रेस डिपेंडंट मेथड. याला लक्षात ठेवण्यासाठी एक सिंपल आयडिया आहे. तुमच्या मेथडचं नाव काय आहे? वर्किंग स्ट्रेस मेथड. वर्किंग स्ट्रेस मेथड तुमच्या नावामध्येच आहे स्ट्रेस, त्यामुळे दिस इज अ स्ट्रेस गव्हर्निंग आणि स्ट्रेस डिपेंडंट मेथड. थर्ड पॉइंट, इट इज कॉल्ड ॲज रिअलिस्टिक किंवा डिटर्मिनिस्टिक मेथड. डिटर्मिनिस्टिक मेथड म्हणजे काय, की या मेथडमध्ये जो रिअल लाईफ सिनारिओ आहे तो वर्कआउट केला जातो, त्यामुळे त्याला म्हणतो रिअलिस्टिक. आणि डिटर्मिनिस्टिक म्हणजे काय, याकरता आपल्याकडे काही स्टँडर्ड एक्सप्रेशन्स आहेत, स्टँडर्ड फॉर्म्युलेज आहेत जे डिटरमाइंड आहेत, त्यामुळे आपण त्याला डिटर्मिनिस्टिक म्हणतात. ते फॉर्म्युलेसुद्धा डिराईव्ह केलेले आहेत काही रिअल लाईफ सिच्युएशन्सनुसार, त्यामुळे इट इज कॉल्ड ॲज डिटर्मिनिस्टिक अँड रिअलिस्टिक मेथड. त्यानंतर चौथा पॉईंट असणार आहे, इट कॅन बी यूज्ड फॉर एनी मटेरियल. म्हणजे ही मेथड फक्त RCC करता नव्हे तर RCC, स्टील, टिंबर और एनी अदर स्ट्रक्चर, इवन ॲल्युमिनियम, तुमचे जे एअरक्राफ्ट डिझाईन असतात त्यामध्ये सुद्धा तुमचं WSM मेथड ही फॉलो केल्या जाऊ शकते. दॅट इज व्हॉट द ॲडव्हान्टेज ऑफ दिस मेथड. ही मेथड कुठल्याही मटेरियलसाठी आपण वापरू शकतो, त्यामुळे मटेरियल लिमिटेशन इथं नाही आहे. सो वन ऑफ द बिग ॲडव्हान्टेज. आणि नेक्स्ट पॉईंट इज थोडं मेमरी बेससाठी, की फॅक्टर ऑफ सेफ्टी, FOS म्हणजे फॅक्टर ऑफ सेफ्टी इन
वर्किंग स्ट्रेस मेथड फॉर RCC ओनली. आय एम टॉकिंग अबाउट RCC. RCC इज 1.5 फॉर स्टील अँड 3 फॉर काँक्रीट. आता यामध्ये भरपूर नवीन टर्मिनॉलॉजीज आहेत, ते म्हणजे फॅक्टर ऑफ सेफ्टी म्हणजे काय आणि स्टील म्हणजे कुठलं स्टील आणि काँक्रीट. जर आपण RCC शिकतो तर मग वेगवेगळे मटेरियलचे फॅक्टर घेण्यात काय पॉईंट आहे. तर आपण आता बघूया व्हॉट इज फॅक्टर ऑफ सेफ्टी. फॅक्टर ऑफ सेफ्टीसाठी सिम्पल एक्सप्रेशन्स आहेत, डिफरंट फॉर डक्टाईल मटेरियल, डिफरंट फॉर ब्रिटल मटेरियल. आता आपल्याकडे दोन मटेरियल आहेत RCC मध्ये, ते म्हणजे काँक्रीट आणि स्टील. यामधलं काँक्रीट जे आहे ते आहे ब्रिटल मटेरियल आणि स्टील आहे डक्टाईल मटेरियल. म्हणजे काय, जेव्हा कधी हे मेंबर्स इंडिव्हिज्युअली फेल होण्याचा प्रयत्न करेल तेव्हा काँक्रीट हे सडनली फेल होईल बिकॉज इट इज अ ब्रिटल मटेरियल. व्हेअरॅज जेव्हा स्टील फेल व्हायचा प्रयत्न करेल तेव्हा तो ग्रॅज्युअली लेंथमध्ये इन्क्रीज होईल, मेंबर बेंड होईल आणि देन तुटून जाईल. सो देअरफॉर त्यांचे दोन डिफरंट फेल्युअर बिहेवियर आहेत, एक ब्रिटल आहे दुसरं डक्टाईल आहे. त्यामुळे त्यांना त्यांची स्ट्रेंथ कॅपॅबिलिटी काढण्यासाठी सुद्धा आपल्याला वेगळे फॅक्टर कन्सिडर करावे लागतात. म्हणजे काय की जेव्हा आपण काँक्रीट मेंबरची स्ट्रेंथ कन्सिडर करणार आहोत तर ती आपण कन्सिडर करणार आहोत FCK/3. FCK म्हणजे काँक्रीटचा ग्रेड, ज्या ग्रेडचं तुम्ही काँक्रीट कास्ट केले किंवा डिझाईन करत आहे तर तुम्ही ॲक्च्युअल स्ट्रेंथ त्याची FCK/3 कन्सिडर करणार. वेअर ॲज तुम्ही स्टीलची स्ट्रेंथ ही FY/1.5 कन्सिडर करणार. म्हणजे काय, ॲक्च्युअल स्ट्रेंथपेक्षा 1.5 टाइम्स लोअर कन्सिडर करून आपण डिझाईन करणार. तर हे जे फॅक्टर्स आहेत 3 आणि 1.5 यांना आपण म्हणतो फॅक्टर ऑफ सेफ्टी. सो टू डिफाईन दिस टर्मिनॉलॉजीज आपण फॅक्टर ऑफ सेफ्टीचा फॉर्म्युला लिहिणार आहोत फॉर ब्रिटल मटेरियल आणि फॉर डक्टाईल मटेरियल. सो फॉर फॅक्टर ऑफ सेफ्टी फॉर ब्रिटल मटेरियल इज अल्टिमेट स्ट्रेंथ डिवाइडेड बाय वर्किंग स्ट्रेस. आणि डक्टाईल मटेरियलसाठी ते असणार आहे इल्ड स्ट्रेंथ डिवाइडेड बाय वर्किंग स्ट्रेस. ओके, या तर आपण आता बघणार आहोत अझम्पशन्स इन वर्किंग स्ट्रेस मेथड. यातलं सर्वात पहिलं आणि मोस्ट इम्पॉर्टंट अझम्पशन आहे ते म्हणजे प्लेन सेक्शन रिमेन्स प्लेन बिफोर अँड आफ्टर बेंडिंग. बिफोर अँड आफ्टर बेंडिंग म्हणजे काय की हा तुमचा एक काँक्रीटचा बीम आहे किंवा रिन्फोर्स RCC बीम आहे. या बीममधला जर तुम्ही कुठलाही एक सेक्शन घेतला, सपोज हा सेक्शन, आणि या सेक्शनला जर तुम्ही बघितलं तर इट इज अ प्लेन सेक्शन, स्ट्रेट प्लेन असणार आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण जेव्हा तुम्ही यावर लोडिंग लावणार आणि हा मेंबर तुमचा आता अशा प्रकारे डिफॉर्म करणार, आणि जर तुम्ही पुन्हा कुठलाही सेक्शन घेतला आणि त्या सेक्शनला जरी बघितलं तरी तुमचा तो सेक्शन हा स्ट्रेटच असणार आहे, तो इन प्लेन डिफॉर्म नाही होणार. दॅट इज कॉल्ड ॲज प्लेन सेक्शन रिमेन्स प्लेन बिफोर अँड आफ्टर बेंडिंग. सेकंड पॉईंट आहे तो म्हणजे टेन्साईल स्ट्रेंथ ऑफ काँक्रीट इज इग्नोर्ड. म्हणजे तुमच्या रिएन्फोर्स्ड सिमेंट काँक्रीट बीममध्ये तुमचे जे रिएन्फोर्समेंट आहे ती तुमची पूर्णपणे टेन्साईल कॅपॅसिटीसाठी रिस्पॉन्सिबल असणार आहे, वेअर ॲज काँक्रीट विल टेक झिरो टेन्शन. त्यामुळे इन जनरल असा थंबरूल आहे की टेन्साईल स्ट्रेंथ ऑफ काँक्रीट इज 10% ऑफ कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ. 10% म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुमचा ग्रेड हा M25 असेल तर त्याची टेन्साईल स्ट्रेंथ असणार आहे फक्त 2.5 MPa. वेअर ॲज
आणखी एक एक्सप्रेशन आहे जे एक्झाम पॉईंट ऑफ इम्पॉर्टंट आहे, ते म्हणजे क्रॅकिंग स्ट्रेंथ. ॲट वॉट लोड किंवा ॲट वॉट स्ट्रेस द कॉन्क्रीट विल क्रॅक, त्याला आपण म्हणतो FCR. दॅट FCR इज 0.7 रूट FCK. म्हणजे जर तुमचा M25 ग्रेड आहे तर M25 ग्रेड करता तुमची जी क्रॅकिंग स्ट्रेंथ आहे ती असणार आहे 3.5 MPa. म्हणजे काय की सेम मटेरियल कॉन्क्रीट जे कॉम्प्रेशनमध्ये 25 MPa चं लोड घेतं, तोच मेंबर किंवा तेच मटेरियल तुमचं टेन्शनमध्ये फक्त 2.5 MPa चं लोड घेणार आहे, आणि तोच मेंबर तुमचा क्रॅकिंगमध्ये फक्त 3.5 MPa चं लोड घेणार आहे, 3.5 MPa चं लोड घेणार आहे. सो एकच मटेरियल बट डिफरंट स्ट्रेंथ इन डिफरंट ॲक्शन्स. ओके, सो आता जे आपलं नेक्स्ट अझम्पशन आहे ते म्हणजे मॉड्युलर रेशियो. व्हॉट इज द मिनिंग ऑफ मॉड्युलर रेशियो? जर आपण स्ट्रेंथ ऑफ मटेरियल किंवा थेरॉटिकल कॉन्सेप्ट बघितला तर मॉड्युलर रेशियो याला डिफाईन केलेलं असतं इन टर्म्स ऑफ मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. ते म्हणजे ई ऑफ स्टील अपॉन ई ऑफ कॉन्क्रीट. आयडियली स्पीकिंग हा फॉर्म्युला असा नाही आहे, तर फॉर्म्युला आहे ई ऑफ स्ट्रॉंगर मटेरियल अपॉन ई ऑफ वीकर मटेरियल. आपल्याकडे स्ट्रॉंगर मटेरियल हे स्टील आहे आणि वीकर मटेरियल हे कॉन्क्रीट आहे, त्यामुळे मॉड्युलर रेशियो इज ई स्टील अपॉन ई कॉन्क्रीट. बट जेव्हा या गोष्टीला आपण डिझाईनमध्ये वापरतो तर यामध्ये सर्टन मॉडिफिकेशन्स, सर्टन अझम्पशन्स कन्सिडर करून आपण जे लेटेस्ट एक्सप्रेशन डिराईव्ह केलेलं आहे ते आहे मॉड्युलर रेशियो इज इक्वल्स टू 280 अपॉन 3 सिग्मा CBC, वेअर ॲज सिग्मा CBC इज बेंडिंग कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट विच इज इक्वल टू FCK/3. दिस इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट अझम्पशन की तुम्ही मॉड्युलर रेशियो हा कशा प्रकारे काढणार आहे. तर तो काढण्याची मेथड आहे दिस फॉर्म्युला 280 अपॉन 3 सिग्मा CBC, वेअर ॲज सिग्मा CBC इज FCK/3. आणि आता आहे आपलं शेवटचं अझम्पशन जे म्हणजे फोर्थ अझम्पशन जे असणार आहे तुमचं बेंडिंग स्ट्रेस फॉर्म्युला किंवा बेंडिंग स्ट्रेस इक्वेशन इज ॲप्लिकेबल. बेंडिंग स्ट्रेस इक्वेशन म्हणजे काय? तर M/I इक्वल्स टू σ/Y इज इक्वल्स टू E/R, जे आपण स्ट्रेंथ ऑफ मटेरियलमध्ये शिकतो. दिस इज अ जनरल बेंडिंग इक्वेशन विच इज डिराइव्ड फ्रॉम लॉट ऑफ अझम्पशन्स. ती इक्वेशन वर्किंग स्ट्रेस मेथडमध्ये कम्प्लिटली ॲप्लिकेबल आहे. या व्यतिरिक्त आणखी एक अझम्पशन आहे, ते म्हणजे प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन इज ॲप्लिकेबल. सो फिफ्थ पॉइंट इज प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन इज ॲप्लिकेबल. आता आपण बघूया लास्ट टॉपिक ऑफ WSM, तो म्हणजे ड्रॉबॅक्स और डिसॲडव्हान्टेजेस ऑफ वर्किंग स्ट्रेस मेथड. सर्वात पहिला पॉइंट आहे इट रिझल्ट्स इन हेवी क्रॉस सेक्शन्स, दॅट मीन्स इट इज व्हेरी अनइकॉनॉमिकल. सेकंड पॉइंट इज इट डज नॉट गिव ट्रू स्ट्रेंथ. तिसरा पॉइंट आहे इट रिझल्ट्स इन टू एक्सेसिव कॉम्प्रेशन स्टील. म्हणजे तुमचा जो नॉर्मल RCC बीम असणार, या बीममध्ये तुम्ही टेन्शन रिइन्फोर्समेंट देता देता तुम्हाला ॲडिशनली जी कॉम्प्रेशन रिइन्फोर्समेंट द्यावी लागते ती तुमची अननेसेसरीली व्हेरी हाय, ही तुमची व्हेरी हाय असणार आहे, आणि त्यामुळे अगेन तुमचं कॉस्टिंग हे वाढणार आहे, इट बिकम्स मोर अनइकॉनॉमिकल. ओके, सो तुमचे हे जनरल किंवा मोस्ट इम्पॉर्टंट तीन ड्रॉबॅक्स आहेत, त्यामुळे आपण लिमिट स्टेट मेथड ही डिराईव्ह केलेली आहे आणि
ती मेथड आपण मोस्ट कॉमनली किंवा मोस्ट वाईडली फॉलो करतो. इन ॲडिशन टू दॅट आपल्याला दोन आणखी एक्सप्रेशन्स हे मोस्ट मँडेटरी आहेत विच नीड्स टू बी स्टडीड इन बोथ WSM अँड LSM, पण आपण ते कवर करणार आहोत WSM-मध्ये कारण ते एक्सप्रेशन्स डिराईव्ह केलेले आहेत ॲज पर WSM मेथड. तर ते एक्सप्रेशन्स तुमचे असणार आहेत ते म्हणजे फर्स्ट वन इज मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. ऑफ कॉन्क्रीट स्पेसिफिकली कॉन्क्रीट ई ऑफ स्टील तुम्हाला माहीत आहे विच इज स्टँडर्ड विच इज ऑब्टेंड फ्रॉम स्ट्रेस स्ट्रेन कर्व. याच्यामध्ये आपण एक स्लोप घेतो या लाईनचा विच गिव्ज यू द मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी ऑफ स्टील विच इज इक्वल्स टू 2.1 × 10⁵ MPa. पण कॉन्क्रीटसाठी हीच व्हॅल्यू तुम्हाला कॅल्क्युलेट करावी लागते डिपेंडिंग ऑन ग्रेड ऑफ कॉन्क्रीट विच इज इक्वल्स टू 5000√FCK. तुम्हाला कॉन्क्रीटची ग्रेड तुम्हाला कॉन्क्रीटचा ग्रेड माहीत आहे मल्टिप्लाईड विथ 5000 तुम्हाला त्याची ॲक्च्युअल इलास्टिसिटी मॉड्युलस मिळून जाणार. अँड सेकंड फॉर्म्युला इज तो म्हणजे तुमचा आहे लॉंग टर्म मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. दिस इज कॉल्ड ॲज शॉर्ट टर्म. आणि लॉंग टर्म मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी इट डिपेंड्स ऑन क्रीप ऑफ कॉन्क्रीट. त्यामुळे त्याचा फॉर्म्युला तुमचा आहे ई लॉंग टर्म, यालाच आपण ई सी ई म्हणतो, विच इज इक्वल्स टू ई ऑफ कॉन्क्रीट विच इज शॉर्ट टर्म डिवायडेड बाय 1+θ. सो दिस थीटा इज क्रीप कोइफिशियंट. क्रीप कोइफिशियंट तुमचा हा बेसिक दोन फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहेत. या व्यतिरिक्त आपण आणखी एक फॉर्म्युला शिकलो होतो तो म्हणजे क्रॅकिंग स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट विच इज इक्वल्स टू 0.7 × √FCK. तर मित्रांनो, हे आहे बेसिक्स ऑफ वर्किंग स्ट्रेस मेथड. या मेथडमध्ये आपण शिकलो की ॲडव्हान्टेजेस काय आहेत, त्याचे अझम्पशन्स काय, की कुठल्या कुठले अझम्पशन्स घेऊन आपण ही मेथड डिराईव्ह केलेली आहे, आणि ॲट द एंड काही आपण ड्रॉबॅक्ससुद्धा बघितलेत जे असल्यामुळे, आणि ॲट द एंड आपण काही ड्रॉबॅक्ससुद्धा बघितले ज्यामुळे आपण ही मेथड सध्या मोस्ट कॉमनली वापरत नाही. त्या व्यतिरिक्त आपण लिमिट स्टेट मेथड वापरतो. इन ॲडिशन टू दॅट आपण ॲट द एंड तीन आणखी फॉर्म्युले बघितले विच आर मोस्ट इम्पॉर्टंट ॲज पर ॲज स्मॉल 1-mark question MCQs. ओके, सो थँक्यू.